राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाईल पण नाणार रिफायनरी प्रकल्प होणार। महाविकास आघाडी सरकार गेल्यावर नक्कीच तात्काळ पुन्हा रिफायनरीचा अध्यादेश जारी केला जाईल असं विधान माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं। पाहूयात काय म्हणाले प्रमोद जठार। बार असोसिएशनची जी मंडळी वकील मंडळी माननीय मंत्री महोदय जितेंद्रजी आव्हाड यांना भेटले त्यांच्याकडे जवळजवळ 8,500 पेक्षा जास्त कन्सेंट्स 7-12 त्यांनी सुपूर्द केले आणि अख्ख्या महाराष्ट्राला ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली की नाणारला जवळजवळ 8-10 हजार लोकांचं समर्थन आहे। नाणारचे विरोधक फार कमी आहेत, ते सुद्धा बाहेरचे आहेत। आता हा विषय त्यांनी कुठपर्यंत पोचवला महाराष्ट्राला कळला त्याबद्दल मी पहिल्या या सगळ्या वकील शिष्टमंडळाचं अभिनंदन करतो, कोकणाच्या वतीने त्यांचा आभार मानतो। माननीय सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी सांगितलं आमच्या आणि विषय संपला, पण कोकणी जनतेच्या बेरोजगारीचा विषय संपलेला नाही। सामंतजी तुमचं सरकार एक वेळ संपेल पण कोकणातला नाणारचा प्रकल्प जाणार नाही हे एक लक्षात ठेवा। सरकार नाही, ज्या दिवशी हे आघाडीचं सरकार पडेल देवेंद्र फडणवीसजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बसतील त्याच्या दुसऱ्या दिवशी याच जागेवरची पुन्हा अधिसूचना जाहीर होईल हे आमचं त्या ठिकाणी जाहीर आश्वासन जाहीर आश्वासन। शिवसेनेचा काय हा काय जर शिव इट्स नॉट अ शिवसेनाच कप ऑफ टी। नाणार प्रकल्प 1.5 लाख पोरांना मिळणारा रोजगार, त्या ठिकाणी येणारं 4 लाख कोटीचं भांडवल, त्या ठिकाणी दर महिना मिळणारे 300 कोटीपेक्षाचा पगाराचं बिल, या ठिकाणी येणारं एम्स सारखं हॉस्पिटल, यासारखे वाढणाऱ्या यातायातच्या गोष्टी, वाढणारा व्यापार उदीन, इट्स नॉट अ शिवसेनाज कप ऑफ टी। हे शिवसेनेचा हजमा नाही, त्यामुळे शिवसेनेला हे शिवधनुष्य पेलवणार नाही। त्यामुळे सामंतांनी चिंता करू नये, सरकार पडेल पण नाणार नक्की होणार लक्षात ठेवा। धन्यवाद। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।